मित्रांनो, संदीप वाकचौर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सर्वात पहिलं तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मी आज व्हिडिओ चालू केला आहे एकटीने, कारण तुम्ही बघू शकता हे कसे झोपलेले आहेत. यांना मी सांगितलं व्हिडिओ काढायचा आहे, पण मी अजिबात उठलेले नाही. मम्मालाच चालू करावा लागला व्हिडिओ. मम्मी मला म्हणले व्हिडिओ काढला का, तर मी म्हटलं नाही काढला. तर मम्मी म्हणले त्यांना उठवतो, तिघही उठलेच नाही. मग मी आता दाखवणार आहे सगळ्यांना की बघा किती वाजले. 9 वाजले ना. हा, मला हे घड्याळ कळत नाही. 9 वाजत आले, पण तरी पण अजून उठलेले नाही आहे. मला हे सांगायचं आहे तुम्हाला. तर चला आता मम्मी काय करते बघू आपण. मम्मी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सकाळ सकाळीच मम्मीनी ही भाजी घेतलेली आहे. किती महाग आहे भाजीपाला, खूप महाग झाला. पाऊस पडल्यापासून तर इतकी महाग झाली भाजी. 40 रुपयाला एक जुडी कोथळली मेथीची भाजीची. तर मी आता एवढ्या 3 भाज्या आहे ना आपली, 20 रुपयाला एक कोथंबीर बघा, ही 20 रुपयाला एक जुडी, ही पण 20 रुपयाला एक, ही पण 20 रुपयाला एक, आणि ही 40 रुपयाला. तर सगळ्या मिळून मी 100 रुपयाची भाजी घेतली सकाळी सकाळी. तर तुमच्या इकडे किती महाग भाजीपाला आहे तेवढं मला सांगा. आता पावसाळ्याचा महागच भेटतो. हा ना, खूप महाग भाजीपाला झालेला आहे. काय म्हणते मम्मी? गुड मॉर्निंग तुला. गुड मॉर्निंग. काय नाही, मी यांना गेले होते उठवायला, तर उठलेच नाही मम्मी. हा, म्हणले जा तू तुझा काढून घे. मग मला हे सांगायचंय का, मला म्हणतात ना झोपती झोपती झोपती. बघितलं ना मम्मी कसे झोपले होते, सांगा तुम्ही किती झोपतात. किती वेळ आवाज दिला तू त्याला? भरपूर वेळ. उठला नाही बर का? आता थोड्या वेळाने उठे होतो 9:30 ला. हा, त्याचा टायमिंग आहे 9:30 उठायचा. तर चला म्हणलं सकाळ सकाळ आपण मेथीची भाजी करूया, कारण की मेथीची भाजी सर्वांना आवडतीये. आज सोमवार पण आहे, तर मग काही नॉनव्हेज करता येत नाही आपल्याला. बरोबर की नाही भूमी? बरोबर. नॉनव्हेज खाणारे तर इथं आपली भूमिका, ऋतू या दोघी पण नॉनव्हेज खात नाही. नाही, मी नाही खात, आणि ऋतुताईंनी पण सोडून दिलंय आता नॉनव्हेज खाणं, त्यामुळे आम्ही घरात दोघं खात नाही. पण आम्ही जर नाही खात ना, तर मग मम्मी आम्हाला काहीतरी चांगला बाहेरून आणतात, नाही तर घरी बनवतात. आम्ही बनवलं का नॉनव्हेज, त्यांना काहीतरी बाहेरून आणायचं, नाही तर घरी बनवायचं. पनीर खाऊन खाऊन त्यांना कंटाळा. पनीर अजिबात खायचं नाहीये. पनीर पण नाही खायचं, वैताग आला पनीर खाऊन खाऊन. आणि आता खरं सांगू नंतर चायनीज वरून पण मन उडालं. चायनीज खाऊन खाऊन पण वैताग आला. तर आता असं काहीतरी साधसच खाऊ वाटत. तर आज आमच्या दोघींमधलीच व्हिडिओ आहे, आणि न स्किप करता तुम्ही बघायची. असं बोललोय आम्ही सासू सोना. ऋतू पण काय अजून उठून आलेली नाहीये, तिचं पण अजून टायमिंग झालंय. आता येईन ती थोड्याच वेळामध्ये. आधी त्याला कामाला जायचंय ना, तर बाकीचे जाणार थोड्या वेळाने 11:30-11:30 ला. त्यांचं टायमिंग चेंज आहे. तर आधी त्याचा आपला 10 वाजताचा टायमिंग आहे. बरोबर की नाही? हा, भाऊजी उशिरा उठतात. त्यांना काही नाही बोलू शकत, कारण मग ते दिवसभर कामाला जातात ना, आणि मग तेवढं झोप भेटते. यांना पण दिवसभर कामच असतात. काम कोणाला नाही, काम सगळ्यांना राहतात. हा, म्हणजे काम सगळ्यांनाच आहे. पण कसं, भाऊजींना ते लहान येत ना, बोलता नाही. चुकीचं वागत पण नाही. बोलण्यासारखा तो काही करतच नाही. त्याचा टायमाशीर तो उठणार आणि टायमाशीर कामाला जाणार. त्याला व्हिडिओ काढायला जमत नाही माहिती. रोज रोज काय काढावा, तर त्याला प्रश्न पडला म्हणून त्यांनी हा बघ आता ही पिवळी आता उठून आलीये का ग. आली लगेच आल्याबरोबर ती माझं स्वागत करते. मम्मी मी आले तुझ्यापाशी, तर ही पिऊ माझ्यापाशी आलेली आहे. हे बघ आता कशी येड्यावानी करून बघत ती मला. तिला आता सेरेलेक्स खाऊ घालायचंय ना. तिला सेरेलेक्स खायचे. आता ती येणार, तिथंच घुटमळणार, तिथंच घुटमळणार, आणि मम्मींना त्रास. तिच्यासाठी दूध तापवेले. आता तिला फक्त सेरेलेक्स बनवून द्यायचं. बसली मम्मी मज्जा मज्जाने खाणार. आता भाजीच्या काड्या खाऊन घेईन आधी. तिला भाजीच्या काड्या लय आवडत्या. कोथिंबीर लय आवडते तिला. हा, कोथिंबीर खाती ससवानी. कोथिंबीर खाते. आता भूमीला खेटायला गेली. ती खेटू खेटू येणार सगळ्यांना. लय लय त्रास देते. पण ती पण एक लहान मुलासारखंच सांभाळायचं असत. आणि इकडे तिकडे ती घाण करते, त्याच्यामुळे मला सांगा आता काय करू मी.
तिच्यावर जीव बसलाय सगळ्यांचा, पण ती लई घाण करते ना, मग असं वैताग येतो. आणि त्यात तुम्हाला माहितीये पावसाळ्याचा किती वास येतो घरात, किती स्वच्छ ठेवावं लागतं हिच्यामुळे. माहितीये का, ही नव्हती तरी पण ही काय करते माहितीये, सारखी सू करते, आपलं पाय पुसणी असते ना त्याच्यावर सू करते. मग मला नाही आवडत ते, बिलकुल नाही आवडत. आणि हिला किती पण शिकवा की नाही पिऊ, टॉयलेट मध्ये जायचं तरी पिऊ जातच नाही. आता तिने धरलंय काय माहितीये, वरती जायचं टेरेसवर टॉयलेटला. टेरेस वरती जाती आणि एका टेरेस वरती नाही, इकडे घाण करून तिकडे अशी करती. आता बघा खाऊ काड्या खाऊ राहिले, आता काड्या खाती मजा मजाने खात नाही ती, पण अशी चावायला तिला काहीतरी खेळायला लागतो. तिची दात सळसळ करते ना त्याच्यामुळे मग ती चावत राहते. अजून लहानच आहे ती, लहानच आहे अजून, ती मोठी नाही झाली. मोठी ती मोठी होतच नाही, कधी त्रास वाटतो. मोठी म्हणजे ती अशी तेवढी तेवढीच राहते, मला नाही आवडत. हा म्हणजे ना ही कोणती कोणतं ना काय नावे शिजू म्हणतात, हा या शिजू जातीच्या कुत्रे आहेत ना, एवढेच राहतात. त्यांना किती खाऊ घाला किती नका घालू तेवढेच राहतात ते. त्या असं घुबर घुबर कुत्र होतच नाही कोणतं. घुबर घुबर कुत्र आवडतं कसं, असं उंच झालं पाहिजे, भारी दिसलं पाहिजे असं कुत्र. कोणतं जात तुम्हाला सांगू का, रॉट व्हिलर म्हणतात ना त्याला. आणि परत एक बरेचसे नाव आहे मला, मम्मींना कुत्र्यांच्या जातीची नावं माहिती बर का बरीच, कारण आहे ना मम्मींकडं आधी दोन कुत्रे होते ना मम्मी, काय म्हणते पॉमिनियर पांढर कुत्र, हा ते एक होत माझ्याकडे. त्याचं नाव काय होत माहितीये, मोगल्या, मोगल्या कुत्रा होता, कुत्रा होता, लय भारी होता. पण ना त्यांनी काय केलं माहितीये, त्यांनी ना चिकन खाल्लं, चिकन खाल्लं त्याला नरड्यामध्ये तर हड्डी गुतली. यांना हड्डी वगैरे द्यायची नसते, नरम नरम पीस द्यायचे असतं. आणि याच्यासारखी पिऊ पण होती ना तिला, त्या मोगल्याला इतका दवाखाना केला मी, कवास रेवास मला पण वैताग आला. पण त्याला मी बरं करूनच विकलं, तसं त्याला विकलं नाही, बरं केलं. आणि जिथून आणला तिथं परत देऊन टाकलं. हिला जिथून आणली ना तिथून सांगितलं त्यांनी की तिथे तो आहे मोगल्या. हा विचारलं होतं ना यांनी मोगल्या कसा आहे, म्हणजे त्यांना आठवण होती त्याची. तर मग त्यांनी विचारलं, तर मग ते म्हणले हा बरं आहे मोगल्या आहे ना अजून. भारी तो मोगला, त्याला मी असं टिका लावायचे खूप छान दिसायचा तो. हिला पण तशीच सजवत असते. हा हिला लई भारी अशी शेंडी बांधतात डोक्यावर, ती काढून टाकते. हा बघ अशी करते, अशी करते आणि शेंडी काढून टाकते ती. तिची केस कापून टाकू मम्मी सगळी, तिचे केस कापायचे, पण केस कापणारच भेटणार ना. आणि आम्ही स्वतः कापावं तर तिला जीभ अशी मधी मधी येते, तर समजा जीभच कट झाली तर काय करायचं, पातळ जीभ आहे तिची, एकदम अशी पातळ जीभ आहे तिची, भीती वाटते. मम्मी अशी पिऊ पण होती ना पांढऱ्या कलरची, पांढऱ्या कलरची माझ्याकडे पिऊ होती ना. तिला तर मी किती दीड महिन्याची तिथे आणली होती, दीड महिन्याचीच होती अशी एवढीशी, मोठ्यामध्ये आणली होती. मग मी सांगितलं होतं ना तुम्हाला, मम्मी मला सांगत होत्या ती पिऊन करून गेली. मम्मीला भारी सांगत होत्या मला की भूमी ती पिऊ ना माझ्यावर लय रुसून गेली, मला जाताना ना करून गेली. माझ्यावर रुसून गेली ती माहितीये, आणि मी तिला दिलं का माहितीये का, ती घाण करायची, लय घाण करायची, लय त्रास द्यायची. ही पण तशीच करते आता. माझं तुम्हाला सांगू का, आपलं स्वतःचं घर असलं ना मग त्या कुत्र्यांसाठी एखादं मी घर बनवन, तर मला कुत्रे खूप आवडतात, माझी खूप आवडीची. आता हे विनू दादाला जास्त आवड जीव बसलं ना त्याच्यामुळे ते आणलंय मी ते खरं म्हणजे. आणि त्यांनीच घेऊन आलं तो कुत्र्याला, मांजरीला लय घाबरतो, पण तो हिला घाबरला नाही. हा दाजी घाबरतात, पण ही बघा बघा कशी करते, ती लाडत आली ना, तिचंच नाव चालू ना त्याच्यामुळे ती लाडत आली. लाडत नको येऊ, नुसती खेटून लोळत राहते. हा 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 तिला आळस झाली, काय अडवली करते हा का ग. तिला आहे ना पिऊ आवाज दिला का, कुठं पण असं माणसाला बाळाला आवाज दिला ना, खालच्या घरात पार कोपऱ्यात बेड खाली जाऊन बसलेली असं, मी टेरेसवर ना आवाज दिला किंवा कोणी आवाज दिला ना, पिऊ करून आवाज द्या लगेच पोरगी कुत्री पोरगीच म्हणतो आम्ही तिला. आमची नंदनबाई ती ननंदबाई आहे त्यांची, भूमिकाची मम्मी तर म्हणती बाई तुझी ननंदबाई आली. त्या दिवशी आल्या होत्या ना त्या,
तर म्हणे बाई काय म्हणे गा मम्मी तुझे? हा म्हणे की ननंद बाई कुठे? मी म्हटलं कन्फ्युज झाले ननंद कोण माझी, तर म्हणे अगं तुमची पिऊ कुठे? ती ननंद बाई केली तिला गेली, आता गेली उन्हात गेली, आता अख्खं घर हिंडून मग परत मम्मी पाशी येऊन बसून भूक लागली. तिला आंघोळ घालायची असली ना तेव्हा तिला आवाज दिला ना, ए पिऊ कुठे ग तू? बघ आली पिऊ, पिऊ लगेच आली. ऐकवतील पण शी करायची सू करायची तिला तेवढंच कळत नाही. हा शी सू करते ना म्हणून वैताग येतो, बाकी काही नाही. नाहीतर तिच्या तिना सगळ्यांचा जीव बसलेला आहे, कोणालाच देऊ नाही वाटत तिला. ती कोणालाच देऊ वाटत नाही, पण आता मला नाही माहिती माझं मन कधी पलटी होणार. त्यासाठी आपल्याला एक सेपरेट रूम पाहिजे. बरोबर, गेली भूकत कुणाकडे तरी, बाटल्या पडल्या कुणाच्या तरी. तर साधं कुत्र जरी आलं ना बाहेर, तिच्या अंगात तर काही जीव नाही. अहो भूकते कशी माहितीये, भावले जोरात असं मोठ्याने भूकते आणि ना मम्मींच्या माग जाऊन लपते. माझ्या माग जाऊन लपते, झोपकणी लपून जाते. बाकी मग तुम्ही सगळे काय म्हणतात सांगा आम्हाला कमेंट मध्ये, आमचं बोलणं कसं आहे कसं नाही, आम्ही दोघी सासू सुना कसं बोललो ते पण सांगा आम्हाला. आणि छान असं सपोर्ट करा आणि स्किप करू नका. हा स्किप करू नका अजिबात. तर चला मग असा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. बाय बाय.